डास्ट तिथून पुढं मग ते तुम्हाला नाही सोशल मीडियात तुम्ही कधीपासून माहिती असते झाले जास्तीत जास्त कुठलं गाणं तुमचं सर्वाधिक हिट झालं त्यानंतर मग हे सगळे आक्षेप रात्री अर्ध्या रात्री समजा बरं या ठिकाणी तुमच्या पाठीमागे जे काही वाद आहे खरं तर मी कोल्हापूर आता मी पुण्यात तर बरेच शो केले पण कोल्हापूर साईड तिथं मी खूप फेमस झाले मला जास्ती करून सगळे म्हणतात ना कोल्हापूरची कोल्हापूरची आहे का तर म्हणजे मी तिथं शो केलेत ना दादा गुरु म्हणून माझे ते शो सगळे तिकडचे तेच बघतात कोल्हापूरचे तर त्या लोकांनी कोल्हापूरच्या लोकांनीच मला उचलून धरली म्हणजे आता तर मला सगळ्या प्रेक्षकांनी उचलून धरले ते नाही पण सुरुवात माझी व्हिडिओची व्हायरल व्हिडिओ होण्याची सुरुवात कोल्हापूर पासून हा पुण्यात प्रश्न एकूण कालच्या ज्या घटनेनंतर म्हणजे सगळ्याच क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटल्या कार्यक्रम अर्थात सांगितलाचा होता किंवा तुम्ही लावणी कलावंतात कलावंत म्हणून तुम्ही तुमचं काम तिथे केलेलं आहे मात्र प्रतिक्रिया जेव्हा म्हटल्या कुठे काय शिक्षक नाचले कुठे शाळेचं मैदान खराब केलंय त्यानंतर मग हा सगळा गुडबुज झालाय तर हे सगळं तुम्ही त्याच्याकडे कसं आता कोण शिक्षक आहे कोण काय मला काही माहिती आणि कोणीही डान्स केला नाही म्हणजे स्टेजवर माझ्यासोबत किंवा काय कोणीही डान्स केला नाही फक्त एवढंच होतं स्टेजवर पण गर्दी होती कारण की खालचे प्रेक्षक पण वर येत होते आम्ही खाली पाठवायचो पण परत ते वर यायचे आणि एवढी प्रचंड गर्दी होती ना खूप गर्दी होती थोडे पहिलं लोक कमी यायचे आता जाईल तिथं कुठून लोक येत आहे मीच डोक्याला हात लावते कुठून येतात लोक लांबून टू व्हीलर वर येत आहे कोण टेम्पो करून येत टेम्पोवर येत कोण काय कसं येत आहे असं विषय आहे पुढचे जेवढा लोकप्रिय ठरतो तेवढा तो वाद जास्त देखील याच्याविषयी तुमचं काय आता तर सुरुवातीला तर मी केलंच माझी चूक झाली पण आता मी सुधारणा केली आहे त्यावर फार सुधारणा केली म्हणजे सुधारणा म्हणजे झालीच आहे पूर्णपणे तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ बघा अश्लील अजिबात नाही आता सगळं व्यवस्थित आता असं तुमचा दावा आहे की तुम्ही आता अश्लील डान्स करत नाही पारंपरिक पद्धतीने गजंदाज पद्धतीने लावणी सादर करतो बरोबर मग सांगलीची याच्यात एवढी पब्लिक काय आहे आता फॉलोअर्स लोक सगळे डान्स हा लोक डान्स बघण्यासाठी लोक येतात लांब आणि एवढी गर्दी होईल हे मला पण माहिती नव्हतं जिथं जाईल तिथं गर्दी होतीच आहे लोक पाहायला येत आहेत डान्स पाहायला येत आहेत कोण आहे काय आता सुरुवातीला हे चालत एन्जॉय करता की कसं माहित कसं बघता तुम्ही याच्याची पॉझिटिव्ह पण पब्लिसिटी निगेटिव्ह पण पब्लिसिटी दोन्ही आहे मला बरं तर वाटत की पब्लिक एवढी येते पण पॉझिटिव्हच आहे गौतमी पाटील यांच्या आगामी किती दिवसाच्या तारखा बुक आहेत किती दिवसापर्यंत तुमची वेळ दौरे किती कार्यक्रम बुक आहेत आगामी हा महिना पूर्ण